नमस्कार, मी लीना कांडेकर, एटीयू न्यूजमध्ये आपले स्वागत. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मतदारसंघात स्वतःचे संघटन वाढवण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मतदारसंघात स्वतःचे संघटन वाढवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यास त्यांनी आज हजेरी लावली. यावेळी युवकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल ताशे फटाकड्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. वातावरणात जरी गारवा असला तरी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणाने राजकीय वातावरण यावेळी तापून दिले. त्याचप्रमाणे सुजयदादांवर प्रेम करणारे सगळे माझे युवक मित्र, कॉलेजचे विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे स्नेह मेळावा घेण्याचं कारण म्हणजे दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम दादा आम्ही स्नेह मेळाव्याचा घेत असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी नगर शहरातील सर्व दिव्यांग बांधवांसोबत अशा प्रकारचा एक छोटासा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता आणि हीच पद्धत पुढे सुरू ठेवण्यासाठी खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर ज्या लोकांनी, ज्या मतदारांनी माझ्यावर आणि आमच्या पक्षातील 5 नगरसेवकांवर जास्तीत जास्त प्रेम दाखवून मोठ्या संख्येने आम्हाला निवडून दिलं, त्याच्या बदल्यात एक चांगला छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा होता आणि तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे दादा, आपण आपल्या नगर दक्षिण लोकसभेमधून उमेदवारी करत आहात हे आमच्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की ज्यांच्याकडे विजन आहे, जे आपल्याला, आपल्या युवकांना योग्य मार्गदर्शन करतील, नगर शहरामधील बेरोजगारी मिटवण्यासाठी जे खरोखर प्रयत्न करतील असे दादा आपण आम्हाला लाभले, आम्ही आपले आभारी आहोत. आणि आम्ही सगळेजण मिळून आपला शब्द देतो की आपल्याला आम्ही जास्तीत जास्त नगर शहरामधून मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला, नक्कीच आम्ही तो पूर्ण करू. माझे मित्र धनंजयजी जाधव यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी स्नेह मेळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलात आणि अहोरात्र मेहनत करून धनंजय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आजचा हा दिवस उजेडात आणला, त्याबद्दल एक जोरदार टाळ्या धनंजय जाधव आणि त्यांच्या सर्व युवक कार्यकर्त्यांसाठी. सकाळी देखील आणि बाळासाहेबांनी देखील महिलांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला, काही ठराविक लोकांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि साधारण दिवसभरामध्ये नगर शहरामध्ये केडगावपासून आपण त्या ठिकाणी सुरुवात केली. केडगाव पाईपलाईन रोड, त्यानंतर आज बंधन लॉनला या नगरच्या पूर्ण दौऱ्याच्या दिवसाची समाप्ती होत आहे. अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं होतं, अनेक लोकांनी या ठिकाणी बोलायची इच्छा व्यक्त केली, पण मी त्यांना म्हटलं की आता तुम्हाला लोकांनी आता ऐकलेलं आहे, लोकांना एकदा मला ऐकू द्या आणि म्हणून त्यांनी देखील थांबून घेतलं, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. गर्दी आणि भाषणाचं एक फार जुनं नातं, एकदा गर्दी दिसली की अनेक लोक भावनेमध्ये वाहून एक एक तास भाषण करतात. हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये अनेक निवडणुकींमध्ये आला. आता मी साधारण लोकसभेच्या तयारीसाठी अनेक गावांमध्ये जातो, मोठ्या मोठ्या सभा होतात आणि त्या ठिकाणी माझ्या अगोदरचे जे काही ठराविक वक्ते असतात ते एकदम जोशमध्ये भाषण करतात आणि मी मग लोकांकडे पाहत राहतो, कोणी इकडे गप्पा मारतंय, कोणी तिकडे गप्पा मारतंय. कदाचित बोलणाऱ्याला सुद्धा अंदाज झाला पाहिजे की आपल्याला ऐकण्यासाठी आलेले नाहीयेत लोक, पण तरी सुद्धा लोक काही हटत नाहीत आणि हटत नसल्यामुळे मग 1 तास होतो, 1.5 तास होतो आणि मग एका दिवशी एका तालुक्याला मीच म्हणतो अरे बाबा थोडं थांबा, लाईटचा खर्च, जेवणाचा खर्च, टेबलचा खर्च, खुर्च्याचा खर्च मी केला, मला 5 मिनिटं तर बोलू देता की नाही.
तुमच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही भाषण करा, मी गपचूप स्टेजवर बसतो, मी काहीच बोलणार नाही. पण आता किमान माझ्या निवडणुकीला तरी उमेदवाराला काय म्हणायचं हे 5 मिनिटं बोलू द्या. आणि म्हणून एक नवी प्रथा आपण या ठिकाणी नगर शहरामध्ये सुरू केली. आज त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करतो. निखिलच्या कार्यक्रमांमध्ये देखील जो माणूस कार्यक्रमाचं आयोजन करतो त्यांनी प्रास्ताविक करावं आणि मला मनोगत त्यांनी मान्य करून दिलं. आज धनु म्हटला होता कोणीच बोलणार नाही, म्हटलं असं करू नको बाबा, तुझे लोक आले. मी जरी आश्वासन दिलं असेल त्यांना की निवडून द्या, पण तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निवडून आले, तुमच्या कर्तृत्वामुळे एवढं लोक तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, तुम्ही प्रास्ताविक केलं पाहिजे. आणि मग शेवटी भाषण काय? माझ्या मते नगर जिल्ह्यामधले जे काही भाषण मी स्टेजवर ऐकतो आणि ते ऐकावं लागतं स्टेजवर, मागं पाठीमागं आपण बसतो. आता काय बोलणार कोणाला? एखाद्याला नाही म्हटलं तर परत तो नाराज होतो. आणि एखाद्या उमेदवाराला निवडणुकीच्या तोंडावर नाराजी भेटावी म्हणजे त्याचं मतदान कुठेतरी कमी होतं. पण प्रत्येक भाषणामध्ये जो मुद्द्याचा उल्लेख होतो, मला कुठेतरी असं वाटतं की ज्या कालावधीमध्ये एखादा वयस्कर माणूस या ठिकाणी बसलेला आहे, ज्याचं आता वय साधारण 55-60 वर्ष असेल, किंवा दीपच्या तुम्ही ज्या कालावधीमध्ये 25 वर्षाचे होतात तरुण, तेव्हा पण तेच भाषण चालू होते. मुलांना रोजगार नाही, इथं गरिबांचं ऐकायला कोणी नाही, नगरचा विकास झाला नाही, नगर खेड आहे, नगर खड्ड्यात गेलं, नगर फलाना झालं, नगर ढिमकाना झालं. पण भाषण करणाऱ्यांनी आजपर्यंत नगर शहराच्या विकासासाठी काय योगदान दिलं हे तो सांगायचंच विसरून जातो. ठीक आहे, नगरचा विकास झाला नाही पण मी समजू शकतो. पण आज जर मी जबाबदारीपूर्वक नागरिक या नात्याने भाषण करतो तर माझी कुवत समजा नगरसेवक इतकी नसेल किंवा महापौर इतकी नसेल, पण माझ्या वैयक्तिक हिमतीने मी नगर शहराची सुधारणा होण्यासाठी किमान माझ्या गल्लीत मी काय बदल करायचा प्रयत्न केला हे सांगू शकत नाही. आरोप प्रत्यारोप करणं फार सोपं आहे, भाषण करणं फार सोपं आहे. या नगर शहरातून जर निघाले तर ग्रामीण भागात जाताना फ्लॅशबोर्ड लागतो की 1100 रुपयामध्ये भाषण करायला शिका. भाषण करण्याला डिग्री लागत नाही, भाषण शिकवणाऱ्यांनी आजपर्यंत कधी काही केलं नाही, म्हणून तो ज्याला भाषण शिकवतो तो तरी काय करणार? आणि मग 1100 रुपयामध्येच भाषण शिकून भाषण करायचं असेल तर मग पुढारी तरी कशाला व्हायचं? एखाद्या शाळेमध्ये जाऊन प्राचार्य व्हा आणि मुलांचं भविष्य घडवायचा प्रयत्न करा. आणि म्हणून या गोष्टीची फार मोठी शोकंतिका माझ्या मनामध्ये राहते की नेमकी जेव्हा भाषणं होतात, जेव्हा मतदान मागितलं जातं, तर आपण तरी काय पाहून मतदान टाकतात हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पुढाऱ्यांचं काम आहे भाषण करणं. भाषण केल्याशिवाय तुम्हाला त्यांची भूमिका कळत नाही. पण तुमची गंमत अशी आहे की 15 वर्षापासून तुम्ही ज्या सन्माननीय खासदार साहेबांना निवडून दिलंय त्यांचं भाषण कदाचित तुम्ही ऐकलं नसेल तरी तुम्ही मतदान टाकलं. मग भाषण न केल्यामुळे मतदान पडत असेल तर तुम्ही मला सांगा, मी लगेच थांबून घेतो, बाबांना मला बोलायचंच नाही. आज आपण एक वेगळ्या दिशेने जात आहोत. आपली नगरची परिस्थिती फार भयानक आहे. मी कोणाकडे जरी गेलो, आमच्या महिला भगिनी असतील, माझे काही नातेवाईक असतील, काही ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, काही समाजसेवक असतील, प्रत्येक समाजाचा व्यक्ती आज या ठिकाणी कधी गेल्यानंतर नगरचं काही खरं नाही, नगरचं वाटोळं झालं, नगरला कोणी पाहायला नाही, आम्हाला कोणी विचारायला येत नाही, एक मोठं खेडं आहे, तेवढं फक्त कट्ट्यावर गप्पा मारण्यामागे सगळे उस्ताद आहेत. पण मतदान टाकताना डोळे बंद करून मतदान टाकताना आपली चूक नाही का आपल्याला असं वाटतं? लग्नामध्ये जाऊन, दाव्यामध्ये जाऊन, समारंभामध्ये जाऊन नगरचं वाटोळं झालं, नगरचं काही होऊ शकत नाही चर्चा करण्यापेक्षा एकदा या 2 महिन्यानंतरच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला डोळे उघडे ठेवून व्यक्तीकडे पाहून मतदान टाकलं तर पुन्हा ही चर्चा करण्याची वेळ तुमच्यावर येणार. माणसाकडे पाहून पाहण्याची गरज नाही. त्या माणसाचं शिक्षण काय झालंय, तो माणूस खरंच काय आपल्यासाठी करू शकतो का, त्या माणसाचं कौटुंबिक योगदान काय, त्या माणसाचं चारित्र्य काय, त्या माणसाचं वैचारिकता काय, या गोष्टी जोपर्यंत पाहून आपण राजकारणामध्ये मतदान टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला देखील अधिकार नाही. आज सर्वसामान्य मतदार जर खासदाराला दोष देतो की खासदार काय कामाचा नाही, तर मला तुम्हाला म्हणायचं आहे की तो खासदार तुम्ही केलाय, तो माणूस निवडून तुम्ही दिलाय.
आणि म्हणून जेवढे दोषी ते पुढारी यायचे काम करत नाही तेवढेच दोषी ते मतदार यायचे त्या ठिकाणी त्यांना निवडून देतात छोट्याशा आमिषामुळे. मागच्या वेळेस त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आले आणि सभा घेतली, अनेक भाषण झाले, त्या भाषणांना मी परत त्याच उच्चारण करणार नाही. काय 15 लाख आले किंवा काय आले, कदाचित पंतप्रधानांना सर्वसामान्य गोरगरीब माणूस कोणत्या संकटात आहे त्यांना त्याची जाणीव नाही, कारण की त्यांना संसारच नाही. गोरगरीब माणसाचे प्रश्न समजून घ्यायला संसार लागतो. आम्ही घरी जातो तर आमची बायको म्हणते की बाबा गॅस 400 रुपये तर 900 रुपये झाला, त्याला घरी जाऊन सांगायलाच कोणी नाहीये की महागाई किती वाढलीये, भाजीपाला किती महाग झालाय. मी जो खर्चाचं नियोजन करते ते खर्च माझ्या महिनाभरातला 15 दिवसातच संपलाय, पण ज्यांच्या घरात प्रपंच करणारे माणसंच नाहीये ते त्यांना या गरीब आणि सर्वसामान्य माणसाचं दुःखाचं कशी जाणीव होईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. ते घरी गेले का फक्त आम्ही चा सापडतात, दुसऱ्या घरात जाईच कोणी. आणि म्हणून संसारी माणसाच्या जीवनावर किती अडचणी येतात त्याच्या तुम्ही सांगू शकता, तुम्हाला म्हणता की नाही कधी त्याची नाही म्हणत, म्हणतात की भाऊ किती गॅस महाग झाला काय झाला. आता कदाचित माझ्यावरती वेळ अजून आली नाही, गॅसचे काय भाव वाढले कदाचित मलाही माहीत नसावं. त्याचं कारण असं आहे की मला कार्यकर्ते जीव घालतात त्यामुळे मला माहित नाही काय खर्च येतो. सकाळी मी नाश्ता एखाद्या घरावर केला केडगावला, दुपारी सुनील मामाकडे जेवलो आणि रात्री आता धनुजीव घालणार आहे, केलाय का स्वयंपाक बाबू ठीक आहे सगळ्यांसाठी केला पण माझ्यासाठी तोच आहे ना, मग ठीक आहे. नेमकी आज गुरुवार आला, कार्यकर्ते पण एकदम हुशार आहेत, दिवस ठेवून कार्यक्रम ठेवतात आणि शिवाय चतुर्थी पण आहे बा बाळासाहेब. अरे पण तू शाकाहारी आहे पण लोकांच्या मनामध्ये वेगळ्या अपेक्षा असतात राजा कार्यक्रमाच्या दिवशी. लोकांना नेता शाकाहारी त्याच्याशी घेणं नाहीये, मग लोकांनी काय करायचं, सगळ्यांनी शाकाहारी व्हायचं की काय. पण मी पण फार त्रासलो नॉनव्हेज खाऊतो. आमच्याकडे लोकांचं प्रेम हे लोकांच्या हृदयात कमी आणि पोटात जास्त असत. मी एखाद्याला म्हणतो बाबा मला जीव घालू नको, मला ते चालत नाही, पण ते म्हणतात नाही नाही दादा आम्ही तयारी केली तुम्हाला खावाच लागेल. मग अशी येताना मी माझा फोटो पाहिला ते एलईडी लाईट लावलाय तो मीच आहे का, मला कधी कधी संशय वाटतो. तेव्हा 15 किलो कमी होत, राजकीय प्रचार सुरू केल्यापासून 15 किलो वाढलं, हे सगळं नॉनव्हेज खाऊ. सांगायचं तात्पर्य हे की राजकारणामध्ये मला मिळतं काय, ना आरोग्य, ना वैयक्तिक जीवन, ना कौटुंबिक सुख, ना संस्था चालवण्याचं सुख, फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याचा एक मानस घेऊन आपण राजकारणामध्ये या. आपण त्या कालावधीमध्ये जेवढ्या परिसरामध्ये मी फिरतो, मग नगर शहर असेल नगर ग्रामीण असेल, प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत. ग्रामीण भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न आहे, अजून त्याच्यामध्ये बागायत भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी पाटाचं आवर्तन हे व्यवस्थित येत नाही म्हणून कालव्याच्या प्रश्नांवर लोक पाण्याच्या प्रश्नावर तीव्रपणे बोलतात. पण काही काही पुढाऱ्यांना पुढं भाषण काय करायचं हे कळतच नाही. नगर शहरामध्ये मी एक पुढाऱ्याचं भाषण ऐकलं की कुठल्याही परिस्थितीत कुकडीचं पाणी पुण्याला जाऊन देणार नाही. आता नगर तर शहराचं म्हणून डोकं खाजत होतो, त्याच्या जेवणाची वेळ कधी उरायली, कोणतं पाणी कुठं चाललं. त्याचं कारण असं आहे की जे पुढारी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीला भाषण करायला येतात त्यांना तुमचे प्रश्नच माहीत नाही. स्टेज मध्ये बसणारा एखादा कलाकार चिठ्ठीवर लिहून देतो की साहेब याच्यावर बोला टाळ्या वाजतील, आणि तो म्हणतो की नगरच्या भाषण करण्यामध्ये आता ज्या 2 महिन्यानंतरच्या लोकसभा निवडणुका होणार आहे मी तुम्हाला सांगतो, पुढारी येतील कारण की पक्ष तिकीट देणार आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांना विश्वास नाही, स्वतःच्या कार्यावर विश्वास नाही. पक्षाच्या कुबड्या घेऊन पक्षाचं तिकीट जाहीर होईपर्यंत देव पाण्यात ठेवून पक्षाचे तिकीट जाहीर झाल्यानंतरच तुमच्यापर्यंत येतात असे नेते जर तुम्हाला लागत असतील तर तो मी नव्हे. मी मागच्या 2.5 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये गेलो, लोकांमध्ये गेलो, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तिकीटाची गरज मला पण आहे, पण मला जर कोणी द्यायलाच तयार नसेल तर मी तरी का ती लाचारी पत्करायची.
मला असं वाटतं की मी लोकांमध्ये गेलोय, मला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी माझ्यामध्ये धमक आहे. माझ्या कुटुंबाने गेले 50 वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी त्याग केला, न्याय दिला, आणि म्हणून त्या आधारावर मी राजकारणामध्ये आलो. आणि मला तिकीट जरी नाही मिळालं तरी सुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील अपक्ष ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे, मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. चिन्ह काही असो, चिन्हाला काय करताय, चिन्हाला काय करताय? तुमच्या नगरपालिकेमध्ये ज्यांच्याकडे पंजा होता ते कमळात गेले, ज्यांच्याकडे कमळ ते घड्याळ्यात गेले, ज्यांच्या घड्याळ्यात धनुष्यबाण घेऊन उभे राहिले. कोणची निष्ठा आणि काय पक्षाची निष्ठा ज्या बाबतीत लोक आज चर्चा करायला आले? राजकारणामध्ये बदलत्या प्रक्रियेमध्ये पक्ष महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाचा आहे. त्या व्यक्ती राजकारणामध्ये कशासाठी आलाय? मी तुमच्या खासदार साहेबांबाबतीत एक वैशिष्ट्य सांगेल, मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना माहिती आहे का नाही. आता हा ग्रामीण भागातला प्रश्न असेल, कधी जरी एखादा ग्रामीण भागातला माणूस जेव्हा त्यांच्याकडे काम मागायला जातो, मग मंदिराचा सभा मंडप असो, रस्ता असो, काही असो, ते म्हणतात बघ किती रुपयाचं काम आहे, 10 लाख रुपयाचं. मग एक काम करा, अगोदर 10% रुपये जमा करा आणि मग माझं पत्र घेऊन जा. अशा लोकांना आपण मतदान टाकतोय, आणि अशा लोकांना मतदान टाकून तुम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवता की हे माझे प्रश्न सोडवतील, तर मग तुम्हाला देवच वाली आहे, दुसरं कोणीच नाही. मी त्यांना नाही, मी राजकारणामध्ये पैसे खायला आलेलो नाही. मी तुमच्या महानगरपालिकेसारखं काम करू शकत नाही की रस्त्याचे टेंडर होऊन 2-2 वर्ष झाले, पहिली टक्केवारी 2 वर्ष अगोदर महापौराच्या घरी पोहोचते पण एक रस्ता सुद्धा सुरू होत नाही, अशा पद्धतीचं काम माझ्या पुस्तकात नाही. तुम्ही ज्या अपेक्षेने महानगरपालिकेला मतदान टाकलंय, तुम्ही पहा 2.5 वर्षामध्ये किती रुपयाचं काम होतं हे पण तुम्हाला मी विचारायला येणार आहे. आमचे बिचारे नगरसेवक प्रामाणिक आहेत, काम करतात. या ठिकाणी अनेक लोक आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे, पण कधी दुर्दैवाने सत्तेवर आम्ही येऊ शकलो नाही. सत्तेपासून सातत्याने सर्वसामान्य जनता लांब ठेवते, आणि जर काम करायचं असेल तर सत्तेशिवाय काम पण होऊ शकत नाही. नगरसेवक या नात्याने या 5 लोकांची गॅरंटी माझी आहे की हे प्रामाणिकतेने काम करतील, पण जर महानगरपालिकेला बल्ब बदलायचे सुद्धा पैसे नसतील तर हे तुमचा काय विकास करू शकतं? निवडून येण्यासाठी तर आश्वासन द्यायला फार सोपं आहे हो. आमचे निखिल वारे असतील, बाळासाहेब असतील, चाचा असतील, धनू असेल, भाई असतील, या सगळ्यांनी इलेक्शनला प्रचारात फिरताना तुम्ही लय आश्वासनं देतात. लोक पत्र देतात की साहेब काम करा, काळजीच करू नका, ताई लगेच उद्या डांबर येईल. मग त्याच्या पुढे गेले 9 वर्षापासून मला पाण्याची पाईपलाईन नाही आलेली. हॅलो, तुला कळत नाही करत, तुला फोन लावला तर का लगेच लाईन जोडून दे. ती लाईन परत पुढचे 9 वर्ष जोडली जात नाही, पण जेव्हा नगरसेवक निवडून येतो तेव्हा तो पाहतो की चायला जेव्हा सभागृहामध्ये जो जाईल तो म्हणतो यार आपल्याला फक्त 9 लाख रुपयाच्या वर्षाला, आणि आपण तर बस कोट्यवधीचे शब्द लिहून आलो. आणि म्हणून हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की एक राजकारणामध्ये मी फक्त मी काय काम केलं ते तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा. एवढी मोठी महानगरपालिका या नगर जिल्ह्यातली आहे, या महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणे जर पाहायला गेलं तर माझ्या मते 8 लाख लोकसंख्या असेल, किती आहे 4.5 लाख, मतदान जवळपास 3 लाख आहे. मतदान जर 3 लाख असलं तर लोकसंख्या त्याच्या दुप्पट म्हणजे 6 लाख साधारण असेल. 6 लाखाच्या महानगरपालिकेच्या पूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये 5 वर्षामध्ये सत्ताधारी टोटल मिळून फक्त जास्तीत जास्त 50 कोटी रुपये आणले असतील विकास कामाच्या माध्यमातून. बरोबर आहे दीपो, तुम्हाला आकडे माहिती आहे 50 कोटी किती आहे? 50 कोटी फार झाले. त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या मतदारसंघामध्ये 12,000 मताची एक नगर पंचायत आहे, 12,000 मताची, 12,000 मताच्या नगर पंचायतीमध्ये ज्याची लोकसंख्या 16,000 आहे, 5 वर्षामध्ये मी माझ्या वडिलांच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाचे काम केले. 100 कोटी माझ्याकडे पुरावे. किती मतदार? 12,000 मतदार, लोकसंख्या 18,000, 5 वर्ष 100 कोटी रुपये. आता हे कसं होऊ शकतं? त्या ठिकाणी शेजारी शिर्डी महानगरपालिका आहे, शिर्डी नगर पंचायत आहे, सॉरी महानगरपालिका नाही पण शिर्डी नगर पंचायत आहे, 22,000 मतदार, 35,000 लोकसंख्या. आज अखेर भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात असताना देखील या पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या वडिलांच्या हस्ते भूमिपूजन आहे. 3 वर्षामध्ये 65 कोटी रुपयाचे काम झाले, 65 कोटी. हे आकडे नाही आहेत,
हे कागदानिशी मी पुराव्यावर सिद्ध करू शकतो, हे काम यासाठी करू शकतो, हे काम यासाठी होतात की आम्ही जेव्हा तो निधी आणतो त्यामध्ये निधी आल्यानंतर आम्ही आमच्या गाड्यांच्या आणि घराच्या बुकिंग करत नाहीत. इथं या ठिकाणी निधीचा प्रस्ताव गेल्यानंतर एखादा माणूस घरी येऊन म्हणतो एक काम कर, आता गाडी पाय कोणती चांगली आपल्याला बुक करायची आहे, मी 50 कोटीचा प्रस्ताव टाकून आलो रस्त्याचा. ते म्हणते आता नको 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 आपल्याला टीव्ही फ्रीज घ्यायचं राहिलं, ते म्हणतो ठीक आहे मग एक काम करतो गटारीचा पण नवा प्रस्ताव टाकून देतो. अशा वैचारिकतेने राजकारण जर केलं जात असेल आणि अशा लोकांकडून तुम्ही अपेक्षा करता की हे तुमचा विकास करणार असेल तर मला माफ करा. माझी टीका कोणत्या वैयक्तिक नगरसेवकावर नाही, जे लोक चांगले नगरसेवक आहेत आज या ठिकाणी बसलेले 5 असतील, सेनेमध्ये असतील काही लोक, राष्ट्रवादीमध्ये काही असतील, भारतीय जनता पार्टीमध्ये काही असतील, जे पक्षविरहित स्वतःच्या उत्पन्नातून त्यांच्या त्यांच्या गल्लीचा आणि नगरपालिकेच्या वॉर्डाचा विकास करतात. पण हे फक्त एकट्या व्यक्तीचं काम नाही आहे. आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एक हाती सत्ता एखाद्या व्यक्तीला द्यावा लागेल. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये 5 लोक असतात बहुतांश, एक खासदार असतो, एक आमदार असतो आणि या ठिकाणी नगरसेवक आहे. किमान एक ठिकाणी तरी असा माणूस निवडून द्या जो पैशासाठी राजकारणात नाही, किमान एक ठिकाणी असा माणूस निवडून द्या जो टक्केवारीवर जगत नाही. आणि मी छाती टोकपणे सांगतो की मला लोक जेव्हा प्रश्न विचारतात की तुम्ही गेले 50 वर्ष राजकारणामध्ये आहेत, तुमचे आजोबा खासदार होते, तुमचे वडील आज विरोधी पक्षनेते आहेत, तुमची आई जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, तर मग तुम्हाला का पद लागतंय? तर मला त्यांना एकच उत्तर आहे की राजकारणामध्ये 50 वर्ष आम्ही राहिलो हे महत्वाचं नाहीये, पण 50 वर्षामध्ये 30 वर्ष लाल दिवा घेऊन देखील या 50 वर्षामध्ये आमच्या कुटुंबावर 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप लावायची कोणाची हिंमत झाली नाही, हे विखे पाटील कुटुंबाची किमया आहे. तुमच्या सगळ्या दुःखांना आम्ही ओळखू ना, पण मी तुमची परिस्थिती बदलू शकतो जर तुम्ही मला संधी दिली तर. माझ्या हातात आज सत्ता नाही, माझ्यासाठी तुमच्यासाठी फार करायची इच्छा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष असेल काय असेल मला काय चिन्ह मिळतं याच्याशी मला काही घेणं नाही. मला आता त्या वरच्या आघाडीच्या बैठकीमध्ये काय होतं याच्याशी मला काही चिंता पण नाही. मग अशी निखिलच्या घरी बसलो होतो तर काही अतिशय सुशिक्षित माणसांनी प्रश्न विचारला की दादा जर तुम्हाला तिकीट नाही भेटलं अपक्ष थोडं अवघड होईल का? अपक्ष अवघड झालं पाहिजे. माझ्या शिक्षणाला काही किंमत नाही, माझ्या 2.5 वर्षाच्या प्रयत्नांना काही किंमत नाही, माझ्या कुटुंबाने 50 वर्ष तुमची सेवा केली त्याला काही किंमत नाही. आणि मग आपण अशा माणसाच्या माठीमागे उभे राहणार आहे जो शेवटच्या 2 महिन्यामध्ये पक्षाच्या तिकीट मिळाल्यानंतर तुमच्या पुढे भाषण करणार की मी तुमचं काम करतोय. अरे बाबा तुला खासदारच व्हायचं होतं तर मग 5 वर्ष अगोदर का तयारी लिहायला लागला? शेवटच्या 2 महिन्यामध्येच का सगळ्यांनी निवडणुकीसाठी पळाव? एक माणूस खासदार आणि एक माणूस आमदार आणि एक माणूस नगरसेवक हा 5 वर्षासाठी निवडून दिला जातो, शेवटच्या 2 महिन्यासाठी नाही. एखादा माणूस आमदार झाला तर त्याची जबाबदारी आहे, एखादा माणूस खासदार झाला तर त्याची जबाबदारी आहे की सातत्याने 5 वर्ष लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणूक त्यांनी 5 वर्ष केले पाहिजे. प्रश्न मोठे आहेत म्हणून त्याला 5 वर्ष दिले जातात, पण आपल्याकडं 20 ते 25% असे नगरसेवक आहेत त्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडून गेल्यानंतर परत 5 वर्ष दिसत नाही. 65% चांगलं काम करतात पण 25% 100% मी स्पष्टपणे बोलतो, माझ्या विरोधात जरी काम करायचं असेल तर करा. मी मतदानासाठी कोणाची लाचारी पत्करलेली नाही, मी रात्री कोणत्याही चुकीच्या पुढाऱ्याबरोबर जाऊन सेटलमेंट करत नाही, ना मी कोणाला पैशाचं पाकिट देतो. कारण की या दक्षिणेच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी सातत्याने म्हणतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार होणार की नाही हे या महानगरपालिके हद्दीतले किंवा नगर जिल्ह्यातले 4 पुढारी ठरू शकत नाही. 17.5 लाख मतदार ठरवणारे आमचा खासदार कोण होणार? आम्ही कोणामध्ये आमचं भविष्य पाहतो? आम्ही कोणाला मतदान टाकल्यानंतर आमचे प्रश्न सुटणार? आणि म्हणून जे काही प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे, MIDC चा प्रश्न असेल तो फ्लायओव्हर तर एक तमाशा होऊन गेला. दर पंचवर्षीला फ्लायओव्हर येतो आणि फ्लायओव्हर जातो. अरे लादा वाटला पाहिजे या लोकांना, हे कोणत्या तोंडाने आज राजकारण करताय तर निवडणूक लढवणार? इतकं दलितच्या राजकारणामध्ये मला देखील जगायचं नाही.
म्हणून मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे आवाहन करतो, ही तुमची शेवटची संधी. या वेळेस जर तुम्ही बद्धांताने चुकले तर मग परत 15 वर्ष तुम्हाला इथं कुणी ही वाली राहणार नाही. तुम्हाला असे लोक पाहिजे असतील जे फक्त निवडणुकीच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये येतात. तुम्हाला असे जर लोक पाहिजे असतील जे फक्त आश्वासनं देतात आणि 5 वर्ष दिसत असतील तर मला कृपया करून मतदान टाकू नका, मला त्या मतांची गरज नाही. पण जर तुम्हाला असा माणूस पाहिजे की त्याला मतदान टाकून आम्ही त्याचा कॉलर धरून त्याला विचारू शकतो की मी तुला मतदान टाकलं माझं कुपन कुठे आहे, तर तो मी माणूस आहे. तुम्हाला हक्क नाही. तुमच्या टाकलेल्या प्रत्येक मतदाराला प्रश्न विचारायची जबाबदारी तुमची आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही विश्वासाने मला मतदान टाकलं, त्या ठिकाणी जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी निवडून आल्यानंतर पहिलं काम करणार आहे की प्रत्येक महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये तिथला तलाठी तहसीलदार बोलून तुमचे कुपनाचे काम, तुमचे डोलचे प्रकरण आणि स्वस्त धान्य दुकानामध्ये तुम्हाला धान्य मिळेल हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी देतो. एमआयडीसीचा प्रश्न असेल, एमआयडीसीचा प्रश्न फक्त मी सोडवणार, फलाना करणार, ढिमकाना करणार एवढं सोपं नाहीये. तिथं अनेक मुरब्बी लोक बसलेत, ते सर्वसामान्य माणसाला जमून देणार नाही. आणि म्हणून हा प्रश्न सोडवायचा असेल तर जशा तसाच उत्तर देणारा सुद्धा माणूस लागेल. आणि तो माणूस कोण आहे हे नीट ओळखा. समोरच्या माणसाला जर आपल्याला तुम्ही एखादा हुशार खासदार निवडूनच दिला, तुम्ही एखादा माणूस निवडून दिला तो सुशिक्षित आहे, हुशार आहे, डिग्री आहे, मोठा आहे, किती असेल त्याचा शिक्षणाचा, पण त्याला एकच विचारायचं बाबा जेव्हा आम्ही आमचे प्रश्न घेऊन येऊ, मग एमआयडीसी संदर्भात असेल त्या ठिकाणी त्याला एकदा फोन वाजला ना की इथं जर पाय ठेवलं तर पाय तोडून ठेवल तो तुम्हाला 5 वर्ष सापडणारच नाही. तुम्हाला असा खासदार लागणार आहे की ज्याच्या मोबाईलवर जेव्हा फोन येईल की तुम्ही इथं आले तर आम्ही पाहून घेऊ, तर तो खासदार म्हणायला पाहिजे मी इथंच उभा आहे, तुझी हिंमत असेल तर इथं येऊन माझं वाकडं करून दाखव. सगळ्या गोष्टी प्रेमाने सुटणार नाहीत, थोडं वाकडंही व्हावं लागणार आहे. मी जेवढा सरळ आहे तेवढा वाकडं पण आहे. फक्त जेव चांगला आहे त्याला मी चांगला दिसणार आणि जो जसा आहे त्याला मी तसा दिसणार. आता तुम्ही एवढे लोक समोर बसले, तुम्ही माझ्यामध्ये काय पाहतात तुम्ही स्वतः विचार करा, म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्हाला कळेल. एखादा चोर बसलेला असेल तो म्हणजे चला चोरच आहे, एखादा गुंड बसलेला असेल तो म्हणजे हा गुंडच दिसतोय, आणि एखादा सर्वसामान्य माणूस असेल तो म्हणजे हा माझा सर्वसामान्यच आहे. असा प्रतिमाचा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी लोकसभेला मिळून दिला तर तुमचे प्रश्न सुटतील. असंख्य प्रश्न आहे हो, बोलण्यासारखं भरपूर काही आहे. एवढा स्पष्ट बोलणारा माणूस तरी तुम्हाला राजकारणामध्ये भेटणार नाही. पण जर पत्रकार माझे मित्र या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती आहे की जे बोलतो तेच लिहा. मी बोलतोय तुम्ही छापता वेगळं. मी जर म्हटलो की मी अपक्ष निवडणूक लढवणार तर त्या ठिकाणी हेडलाईन होते की डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपमध्ये चालले. मी जर म्हणतो की मला कोणी तिकीट देत नाही तर पत्रकार मित्र लिहितात मला पक्षाची गरज नाही डॉक्टर सुजय विखे पाटील. अरे पक्षाची गरज आहे बाबा, अपक्ष लढवायचं भाषणामध्ये ठीक आहे, पण जर खरंच नाही तिकीट मिळालं नाही तर मलाही झोप नाही येणार नाही मला माहिती, पण तरी सुद्धा निवडणूक लढवणार. मित्रांनो, मी मागे सरकणार नाही. तुम्ही गर्दीच्या परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत हजेरी लावून मला जो प्रेम दाखवताय, जो विश्वास माझ्यावर दाखवताय, जो आशीर्वाद तुमचा माझ्या बरोबर आहे, हा सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद फार मोठी गोष्ट असते. याचा अनुभव अनेक वेळेस राजकारणामध्ये मी घेतलाय. मी काय करतो मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही माझं काम पाहिले, हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेणे किंबहुना असे असंख्य लोक आहेत जे माझ्याकडे येतात, काम मागायला येतात, हॉस्पिटलचं बिल माफ करायला येतात. आपण कधी पैशाचा विचार केला नाही. या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक बसलाय, 10,000 आणि 5,000 मी असेच माफ करून टाकतो. कारण की मला कुठेतरी वाटतं की गरिबांचा विचार करणारा किमान एक तरी पुढारी नगर जिल्ह्यामध्ये असावा ज्याला गरिबाची दुःखाची जाण आहे, ज्याला त्याच्या भावनेची जाण आहे,
आणि तो कसा जगतो याची जाण असलेला माणूसच खरा तुमचं नेतृत्व करू शकतो याचा विचार तुम्ही करा. एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो की खासदार माझ्या नावापुढे लागेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या नावापुढे माझ्या कौटुंबिक पुण्यामुळे डॉक्टर लागलेला आहे. मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या इतका शिकलेला पुढारी तुम्हाला कुठं सापडणार नाही हे मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं. मला विरोधकांना आव्हान करायचं की तुम्ही सिद्ध करा की हा माणूस शिकलेला नाही. जे मी भाषणामध्ये एक एक वाक्य बोललो याच्यामध्ये काय खोटं आहे हे सिद्ध करा, मी राजकारणातून माघार घेतो. आणि मग जर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी मिळत असेल तर मग तुम्ही त्याला नाकारणार आहात की नाही हे तुम्ही ठरवायचं, त्याला स्वीकारायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला आश्वासित करून सांगतो की जर तुम्ही त्या ठिकाणी मला निवडून दिलं, त्या ठिकाणी तुमचे आशीर्वाद मला लाभले, त्या ठिकाणी तुमचं प्रेम मला मिळालं, तर दोन गोष्टी निश्चित सांगतो की 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर ज्या ज्या लोकांनी मला मतदान टाकलंय तुमच्या मनामध्ये कधीही भावना येणार नाही की या मुलाला टाकून मतदान आपण चूक केलेली आहे, तुमच्या मनात ही शंका कधी येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जे मी अनेक वेळेस म्हणतो की जेव्हा तुमच्या भागातला खासदार लोकसभेमध्ये बोलणार, जेव्हा कधी अधिवेशन लागणार, जेव्हा कधी अधिवेशनामध्ये मला बोलायची संधी मिळेल तुम्ही निवडून दिल्यानंतर, मला फक्त अर्धा तास मिळाला ना, फक्त अर्धा तास, त्या अर्ध्या तासामध्ये किमान त्या लोकसभेमध्ये बसलेले 50 ते 60% खासदार म्हणतील की हा माणूस कुठून निवडून आलाय आम्हाला याच्या गावाची माहिती पाहिजे. इतके सक्षमपणे आपण लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडण्याची हिंमत ठेवतो. आणि आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या परिस्थितीमध्ये कोणी सुखी नाही, सगळे लोक त्रासलेले आहेत. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा, मी फार जास्त वेळ बोलू शकत नाही कारण की रोज भाषण करावं लागतात, 10-12-13 भाषण करावं लागतात. आणि म्हणून मी माझ्या भाषणाचा समारोप एक कवितेतून करतोय. ही कविता कदाचित आपण ऐकली असेल. मी मोबाईलवर बसताना सातत्याने मला युट्यूबवर किंबहुना व्हॉट्सअपवर काही कविता येतात, त्याच्यामध्ये जी कविता माझ्या मनाला लागली, एक सर्वसामान्य मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलांनी ही कविता लिहिलेली आहे. ती कदाचित हास्यास्पद नसेल, पण या विद्यमान राज्याच्या आणि केंद्राच्या भाजप सरकार विरोधात ती कविता अतिशय चांगली आहे. शेतकऱ्याची वास्तविकता आणि सर्वसामान्य माणसाची वास्तविकता सांगणारी आहे. आणि म्हणून एक 2 मिनिटं फक्त ती कविता आपल्याला सांगतो. कदाचित मी त्या पद्धतीने बोलू शकत नाही कारण की मी कवी असू शकत नाही. मला अनेक लोक मकर संक्रांतीला तिळगूळ देतात आणि गोड बोला म्हणतात, मी गोड बोलू शकत ते तिळगूळ खाऊ तरी काय करायचं, काय करायचं ते तिळगूळ खाऊन गोड बोलण्याची परिस्थितीच राहिलेली नाहीये. आणि म्हणून त्या कवितेमध्ये काही थोड्याशा पंक्ती त्यामधून वाचतो की ज्या शेतकऱ्यांच्या भावना आणि सर्वसामान्य माणसाच्या भावना ज्या त्यांनी त्या कवितेमध्ये उल्लेख केला आहे अतिशय तीव्रतेने, या कवितेला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्याला आपोआप आपल्या परिस्थितीचं उत्तर मिळेल. की संपर्क पांढऱ्या भातावरती भारत झोपितो जातो माझा, संपर्क पांढऱ्या भातावरती भारत झोपी जातो माझा, आळणी चटणी वरती भाकरी खातो शेतकरी राजा माझा. चहा नसतोच कपात आमच्या, पाव सुद्धा येतो घामात भिजून हाती. मला तुम्हाला विचारायचंय मोदीजी, मग फुगून फुगून होतीच कशी 56 इंच तुमची छाती. चहा नसतोच कपात आमच्या, पाव सुद्धा येतो घामात भिजून हाती. मला तुम्हाला विचारायचंय मोदीजी, मग फुगून फुगून होतीच कशी 56 इंच तुमची छाती. माझ्या बापाचं बजेट बिघडू नये म्हणून काठ कसलेने प्रपंच करणारी आई आहे असती साधी. माझ्या बापाचं बजेट बिघडू नये म्हणून काठ कसलेने प्रपंच करणारी आई आपली किती साधी. आणि मी चहा विकलाय असं सांगून लाखांचा कोट घालतो नरेंद्र मोदी. अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो काय, अरे कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो काय, अरे विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो काय.
अहो कुठला चहावाला साधा लाखोंचा कोट नेसतो काय, विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो काय? पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं? अहो पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं? मला एकदा तरी सांगा मोदी, तुमच्या टपरीवर कोण कोण चहा घेऊन पिलं? पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं? मला एकदा तरी सांगा मोदी, तुमच्या टपरीवर कोण कोण चहा पिलं? एक्सप्रेस बुलेट ट्रेन बघून भारत विकसित होतोय असं वाटतंय वरून, एक्सप्रेस बुलेट ट्रेन बघून भारत विकसित होतोय असं वाटतंय वरून, पण हा एसीचा प्रवास श्रीमंतांचा होतो, गरिबी तशीच राहते जनरलचा डब्बा भरून, गरिबी तशीच राहते जनरलचा डब्बा भरून, ही वास्तविकता भाजप सरकारची आहे। जेवढ्या लवकर आपण निर्णय घ्याल, आपल्या हिताचं सरकार नेमाल, तेवढ्या लवकर आपल्याला न्याय मिळेल असं मला मुद्दामून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे। अतिशय उत्कृष्ट आणि फार मोठी कविता आहे, पण थोडेसे पंक्ती ज्या मला वैयक्तिक जोमून घ्या, माझ्या मनाला लागल्या, माझ्या डोळ्याला या पंक्तींनी पाणी आणलं म्हणून आपल्या समोर त्या व्यक्तीची पंक्ती मला आपल्याला मांडायच्या होत्या। पुनश्च एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। धनंजय, त्यांचे सर्व सहकारी, आपण अतिशय उत्कृष्ट काम करतायत, याच पद्धतीने कायम सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवण्यासाठी लढा देत राहा। मग निखिल असेल, बाळासाहेब असेल, भाई असेल, दीप चाचा असतील, सगळ्यांसाठी मी गंभीरपणे उभं राहील। जो जो माणूस सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घेईल, जो जो माणूस सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हाती घेईल, त्या माणसाच्या पाठीमागं डॉक्टर सुजय विखे पाटील खंबीरपणे कायम आयुष्यभर उभं राहील, अशी नम्रपणे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला हात जोडून विनंती करतो की कृपया करून मतदान टाकताना चिन्ह नव्हे, पक्ष नव्हे, केंद्रात माणूस कोण आहे हे पण नाही, पण आमच्यासाठी आमचा हक्काचा माणूस कोण हे आपण पाहून मतदान टाका। माणूस बदलला, परिस्थिती बदलेल, एवढंच आपल्याला सांगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यकर्ते मेळाव्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षातील कार्यकर्तेही उपस्थित असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुया उंचवल्या आहे। प्रतिनिधी मोसिन कुरेसह आमिर सय्यद, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर।